आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या विविध राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या कामासाठी दोन हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती दिली वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून मार्च दोन हजार एकवीसपर्यंत एक, एक लाख तेवीस हजार नऊशे दोन कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे हा कर लागू झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वाधिक महसूल आहे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जमा झालेल्या महसुलापेक्षा हा महसूल सत्तावीस टक्क्यांनी अधिक आहे असं अर्थमंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पुढील वर्षापासून युवा शेतकरी आणि कृषी संशोधक हे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आता पुरस्कारांची संख्या त्रेसष्टऐवजी नव्याण्णव झाली आहे तसेच या पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या ग्रामीण भागात घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी आणि त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या महाआवास अभियानाला एक में दोन हजार एकवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली यापूर्वी ही मुदत एकतीस मार्चपर्यंत होती मात्र ग्रामीण भागात या अभियानाला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदतवाढ देण्यात आली आहा अभिनय क्षेत्रातला सर्वाधिक प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकार आणि पुरस्कार समितीच्या सदस्यांचे आभार मानले आहे आपल्या प्रस्तावात आपल्या प्रवासात सहभागी असणाऱ्या सर्वांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे यावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारे इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा यंदा घेण्यात येणार नाही विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी ही माहिती दिली बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादित स्वरुपात घेतल्या जातील असं त्यांनी सांगितलं मंडळानं दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखन कार्य प्रकल्प प्रात्यक्षिक वही अथवा गृहपाठ यांचा समावेश असेल असं पुन्ने यांनी सांगितलं दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं प्रवेशपत्र येत्या शनिवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे कोविड लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी देशभरातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्र कोणतीही सुटी न घेता संपूर्ण महिनाभर सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे सर्व सुट्ट्यांच्या दिवशी देखील ही केंद्र सुरू राहणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार